जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील आदिवासी बांधवांच्या गळ्यातील ताईत असलेले देवराम लांडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य या पदांवर काम करत असताना आदिवासी बांधवांसाठी विविध योजना त्यांनी राबवल्या. आदिवासी बांधव त्यामुळेच त्यांना डोक्यावर घेतात. देवराम लांडे दरवर्षी आपल्या आदिवासी बांधवांसाठी विविध प्रकारच्या योजना व उपक्रम राबवत असतात. त्यातच ते दरवर्षी आदिवासी बांधवांना एकत्र करून सहलीसाठी घेऊन जातात. वाळसेस घाटाच्या खालच्या पट्ट्यात दसाई परिसरात सहलीसाठी दरवर्षी ते आदिवासी बांधवांना घेऊन जात असतात. यंदाही अशीच सहल त्यांनी आयोजित केली. माळशेज घाटातून प्रवास करत दसईचा एक प्रख्यात आणि मोठा असणारा बाजार या बाजारात ते आपल्या आदिवासी बांधवांना घेऊन जातात. त्याचप्रमाणे जाताना येताना चहा नाश्ता आदिवासी बांधवांचं जेवण त्यांचं एक छोटंसं स्नेहसंमेलन असा दिवसभराचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. यंदाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक आदिवासी बांधव या सहलीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात असणाऱ्या माळशेज घाटाच्या निसर्गरम्य परिसरातून ही सगळी मंडळी निसर्गाचा आस्वाद घेत दसईच्या बाजार पाहण्यासाठी त्याचप्रमाणे त्या ठिकाणी एक छोटेखानी स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं. या कार्यक्रमासाठी सर्वच मंडळी रवाना झाली होती. देवराम लांडे हे विविध उपक्रम नेहमीच आदिवासी बांधवांसाठी राबवत असतात आणि त्यामुळेच आदिवासी जनता त्यांना नेहमीच डोक्यावर घेते. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, माळशेज.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.